हे गाइस, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्व मजेत असणार. तर आता ब्लॉगला करूयात स्टार्ट आपण. तर चला जाऊयात. अग बाई बोलून ती तरी खाशी मला आहे बघा. गाइस लय चावली यार, लिटरली खूप जास्त चावली. तर चला पटापट आंघोळ करून घेऊयात. पहिला व्हिडिओ अपलोड करत होतो, जस्ट अपलोड सुद्धा केली आहे व्हिडिओ. आता बघा पटापट. तर चला आई शपथ, तू पकड, तू पकड, पकड ना. माझं लय चावली, पकड पकड, एकदा पकड, एकदा पकड ना बाबू, पकड ना, पकड, घे पकड. लय चावली मा बहिणी, बघ हातावर इकडं बघ, अक्कल लाल लाल करून टाकला गाइस बघ. इकडे बघ, अरे अरे नाही नक्क नाय, तिने खेचो ती पकडायला गेलो तर लय डेंजर चावत. अशी चावल ना बघ. आता बघ, आज लवकर आंघोळ करायला लागेल. आमच्या इथे लाईट जाते, काल थंड्या पाण्यात आंघोळ केली, अशी थंडी लागू होती ना, काय सांगू तुम्हाला. याही लवकर आंघ धुतान वहिनीचा सांगली, मला लेट होत थोडासा. चला पटकन आंघोळ करून घेतो बाबा. काल का मोबाईल दिला तेव्हापासून बघतो, तर मोबाईल मध्येच घुसली आहे म्हणून हिला मी मोबाईल देत नाही. तर गाइस जस्ट आलो आंघोळ करून बाहेर, घराच्या इथेच आहे मी आता. तर नाश्ता बघतोय, नाश्ता पण मेंदू वडा पण मला कोणी येत नाही इथे, आणि समोसा वाला सुद्धा येत नाही. बघ आला आवाज, आला मेंदू वड्यावाल्याचा पाऊ पाऊ. तर चला नाश्ता करून घेऊयात पहिला. तर आपण आता खूप जास्त कचरा झालेला, पूर्ण कचरा काढून इथे ढेग लावला बघू शकता. तर आता भारी वाटतं का नाही, खुल्ला खुल्ला एकदम. आणि या साईडला पूर्ण डेट आहेत आपले. आता मी केसांना वॅक्स वगैरे लावत नाही, कारण की केसांना जास्त पण वॅक्स लावत गेलो तर केस पण असे बारीक बारीक होतात, त्याच्यामुळे वॅक्स लावायचं मी सोडून दिलाय. आता घरातच असतो ना, त्याच्यामुळे असंच ठेवतो केस मी. घरातून आंघोळ केली की असंच निघतो आणि असंच केस ठेवतो. जर वॅक्स लावले ना मस्तपैकी असे सेट होतात केस. पण सेट करायचे असतील तर मी जेव्हा कुठे टेम्पल वगैरे, कुठे मम्मी बरोबर कुठे बाहेर जायचं असेल तेव्हाच करतो, नाहीतर मी वॅक्स लावायचंच आता सोडून दिलंय. गाईस जास्त यूज करू नका बाबा, टाकला वन. मी अंदाज घेतलाय त्याचा, कारण की केस थोडे थोडे असे बारीक बारीक होत जातात, तर मी ते लावायचंच सोडून दिला बाबा. कबुतराना मला तर वाटत नाही, बघू आता. चला यांना पण खाऊ दिलाय, आता आपण खाऊन घेऊयात थोडासा. चटणी डाल, लाजू नको का, खा खा खा, लाजायचं नाही. खाने का रे, डायरेक्ट खाने का, लाजने का नाही. देखो टाटली बिटली लेके वहिनी मला पण आणली का टाटली का तुलाच वहिनी नी बघ टाटल्या जेवून. कवापाशा सकाळपाशा बोलते नाश्ता करायचा आहे. चार मेंदू वड्यात का होईल वहिनी? हा साबस मेरे को इसमें तो. मी पण घेतलाय नाश्ता, तर चला पटापट इथल्या खाऊन घेऊयात. कबलता दिताजे चाललोय आता मॅच बघायला आपल्या उस्सारगर गावाच्या इथे. किंग्स ट्रॉफी करून आहे, तर तिथे चाललोय. रोहन आहे आपल्या सोबत, आम्ही दोघं मिळून चाललोय मॅच बघण्यासाठी. तर चला जाऊयात, आता जेवायला नंतर येतो मी, तोपर्यंत जाऊन येतो पहिला मॅच बघून. किती दिवस झाले मॅच बघितली नाही, आणि आता रबल बॉलची स्पर्धा सर्वीकडे चालू असते. तर चला बघूयात आणि एन्जॉय करूयात थोडीशी मॅच. तर ठीक आहे मंडळी, तर जस्ट आलो आम्ही इथे, आता मॅचचा आनंद घेतोय थोडा. अरे बाबा, जास्त एन्जॉय केले, एक दीड तास मॅचेस बघत होतो. जाऊयात आता घरी, मजा आली मॅच बघता बघता. किती दिवसातून आलो ना आज मॅच बघायला, आणि ते पण रबर बॉल, नुसते छक्केच मारतात. सो ठीक आहे गाईज, जस्ट आलो घरामध्ये, आणि आले आले पहिले हात धुतले आणि जेवायला बसलोय. बघा जेवायला काय, पापड मिरची आणि डेट आहे, डेटाची भाजी. तर चला पटापट जेवून घेऊयात पहिला. तर कधी पापड खात, नुसतं पापड दे पापड दे. मिठान घातली, लांब कोण खात? खाबो, खाऊन दाखव तू, तो दाखव थोडा. एक राय दाखव, कुठचा दाखव ना, कुठचा पिक्चर लागत दाखव. आवाज येतो ना,
बघू बघू कुठचं बघतोय. हॉलिवूड पिक्चर बघतोय गाईज. हे तर चला आता जस्ट आपलं जेवण झालं, आता मी ताईच्या इथे जातो आणि जुली पण मागे लागली, तर जुलीला पण घेऊन जातो. कम या 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 जुली कम. गुड गर्ल. बघा गाईज कशी आली पटकन, तुला माहित आहे. तर जस्ट आलो मी आपल्या ताईच्या इथे आणि इथे प्रिया बसली, बघू शकता. आता काही बोलली ना तुझ्या उपटच घाले. चिम चिम इज कसं लाईत तुम्ही बघली का रक्षाबंधन चिड्या? एक नंबर. खरं सांग आवडली ना? एकच नंबर. आज सगळ्यांना पटली खरं तर? मला बी जाम पटली. तर गाईज, तर गाईज रक्षाबंधनच्या व्हिडिओला खूप जास्त प्रेम भेटला. लव्ह यू. जाम मजा येते. गार गार वाटते. ही कशी नाचू होती आई? आई तर नाही जर नाच कसा होता असं मला चुकून बोलतो. मला राग असेल तर मी याला किती बोलत होतो. अरे मी काय ऍक्टिंग काही होतो माहिती काय की तू लागली. अरे कोणाला मारेल लग्नात का? तू अशी करायची ना, अशी अशी कधी होती म्हणून तो आई वरती ना याच्यावर ती व्हिडिओ पण व्हायरल झाली तुझी लग्नांची. ती ऍक्टिंग करत होतो मी. तो येतो तो बोलतो की नाही म्हणे आता बोलून टाकायचं ना इतर कोणी पोरायला. आई तुम्हाला तुम्ही छान दिसता, आई तुमची हिम्मत चांगली असतो, तुम्ही मला आवडता. बाबू बघा तुमच्या मी बोलणार तर नंतर मी डोकं खाताना असं त्यांचं चालू असते. आमची हिरोईन आहे का फॉरेनर? आमची फॉरेनर फॉरेनरच वाटते. छान भारत दिसतात दोघी पण. बकरी दिसत बकरी बाबा, बकरी दिसत बाबू बघ ना. सो गाईज जस्ट आलो ताईच्या इथून आणि आता आमचा प्लॅन झाला क्रिकेट खेळायचा आणि पाऊस तर फुल पडणार आहे आणि फुल पावसामध्ये आज क्रिकेट खेळणार आहे तुमचा भाऊ. तर चला जाऊयात पटापट ग्राउंड वरती आणि पक्के लांब लांब छक्के मारणार. आज बघू बॅटीला बोल लागतं की लय दिवस झाले क्रिकेट खेळलो नाही, आज जाऊयात थोडासा क्रिकेट सुद्धा खेळूयात. तिकडून आल्यानंतर बघूयात जिमला जायचं की नाही, थकलो असेल तर जाणार नाहीतर जाऊयात. तर चला पटापट जाऊयात. क्रिकेट प्रेमी क्रिकेट साठी काही पण. फायनली आलो एवढी मोठी नदी पार करून आम्ही सर्व. तर चला आता क्रिकेट खेळूयात. आता तुमचा तुम्हाला आम्ही आमचा ग्राउंड दाखवतो सुंदर असा. किती हिरवा आहे, हिरवा गार झाले आमच्या इथे ग्राउंड वरती बघू शकता तुम्ही. काय ही आपली पब्लिक आहे सर्व. आम्ही सर्वजण आलो आपल्या एरियातले सर्व पोर आहेत, सगळे आमचे मित्रच आहेत. तर गाईज आमचा स्टम्प आहे मोठा. खराब होतील बरोबर, स्टम्प खराब होतील म्हणून आणले नाही. तर करा उभा करा पटापट स्टम्प. बस एक नंबर. हा ते पण आहे. आम्ही नंबर पाडले आता, दुसरा नंबर माझा आहे. पहिल्या बॅटिंगला सौरभ उतरणार आहे. चला आता बघूया. सहा बॉल खेळतोय आम्ही आणि गावात जाम जास्ती आहे. आतमध्ये गवतांग गेला बॉल तर मी जाणार नाही आणायला. But you were never there, you were never there, hey. You gave me roses, set me apart. All I feel was bliss, but you... Hey, just, आम्ही सर्वांनी आता क्रिकेट खेळलोय. तू का रे पळत रोण्या पाया नुसतं पळतं गाईज. तर ठीक आहे, इथं आहे सौरभ बिवरा. आमचे आपले सगळे मंडळी आपल्या एरियामधले. आम्ही खूप एन्जॉय केला इकडे येऊन. हा आमचा पहिल्याचा ग्राउंड होता म्हणजे जिथे आम्ही यायचो खेळायला. तर चला जाऊयात आता घरी, खूप जास्त क्रिकेट खेळू आम्ही. घे पकड आता, पकड 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 पकड, उचल उचल उचल. चावाला पकडती मी आहे ना. जुली आवडत का तुला? जेवण जाते जा घेऊन मग जुलीला कुठे. सो गाईज आता घेतलंय अंडे खायला मी आणि आता मला जायचं जिमला. तर खाऊन घेतो पटापट आणि मग निघूयात. आमच्या आईला लय आवडते जुली हा का. सगळं खाते जुली. चाललो मी चाललो मी नको जाऊ चाललो.
आता ती कोणच्या बरोबर नाही येणार, आता तिला मिस पाहिजे. ठीक आहे गाईज, तर आता मी निघालोय आणि आईला पहिला सोडतो मच्छी शॉप वरती, तिकडनंच मी जातो लोडा मध्ये आणि आता गावातल्या रोड मधून जाईल, कारण की काल बघितलं तुम्ही खूप जास्त ट्रॅफिक असते या साईडला हायवेला. तर चला पटापट जाऊयात या साईडून. कसा गाईज मस्त आहे की आपला चालला एकटाच, स्कूटी घेतली, निघालो मस्त आस्ती 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 निघायचं. दोन्ही साईडून मस्त आहे की बघू शकता झाड आहेत आणि झाडाच्या मधून मस्त एक रस्ता आहे जो असा गावामधून निघतो तर डायरेक्ट लोडा मध्ये जातो हा रस्ता. तर आज स्कूटी घेऊन चाललो आहे कारण की काल बॅक पण खूप पेन झाली माझी आणि हात पण खूप दुखायला लागले, त्याच्यामुळे आज स्कूटी घेऊन जाऊ बोललो आणि आरामात निघतो आहे. मस्त पैकी शांत वातावरण आहे इथलं आणि अशातलं शेतं वगैरे आहेत पण तिकडे पूर्ण लावले नाही यावर्षी वाटतं. तर चला पटापट जाऊयात. सो गाईज मी आलो आता जस्ट जिम मध्येच आहे आणि चेंजिंग रूम मध्ये चेंजिंग करतोय, चेंज करूयात आणि पटापट वर्कआउट स्टार्ट करूयात कारण की आज मला थोडंसं बाहेर जायचं आहे. तर पटापट वर्कआउट करतो तुमचा भाऊ आणि मग निघूयात लवकर. एकदा जिम केली ना की मग टेन्शन संपल्यासारखं वाटतं, असं वाटतं हा रिलॅक्स फील झालं कारण की काहीतरी गेला आपला एक दिवस छान. म्हणजे जिम करणे खूप इम्पॉर्टंट झालं आहे मला, एक दिवस पण गेलो नाही ना की मग कसं तरी वाटतं, मग वापस जायची इच्छाच होत नाही जिमला. त्याच्यामुळे रेग्युलर राहिला ना की भारी फिटनेस पण राहते आपली आणि वर्कआउट पण छान होतं आपला. तर चला आता निघूयात घरी. आलो घरामध्ये भिजत भिजत थोडा, जुलीला कसं चालले अगं बाय काय. हो ना आता आलं ना आई तिला, आई तिला मी पाहिजे. तू काय नको नको बस नाही ती आता बसूच नाही शकत. ये माय बेबी यो ती माझी बाबू. आता बघ माझं कशी येईल बाबा. आई नको ना आई अशीच करते गाईज. जुली फुल माझ्यासाठी फुले एडी होते, कावरी बावरी बोलतात ना तशी होते. तिला कसं मीच फिरवतो, मीच खायला टाकतो, सगळं काय मीच बघतो तिचं आणि झोपायला पण माझ्या बाजूलाच असते बेडवरती. त्याच्यामुळे ती अशी करते, रोज मी आलो ना कुठून पण बाहेर 5 मिनिटं तरी तिला सोडून गेलो आणि मी आलो तर ती एडीच होते बाबा, जीवच सोडते. एवढल्या मोठ्यांना मिरच्या याच्यामध्ये हे करते पिठामध्ये आणि तलते वहिनी. मिरच्या खाऊनच वैताक आले, 2 दिवस झाले मिरच्याच खाता वहिनी. मला मटण मच्छी पाहिजे वैतागल्या. आज खूपच जास्त थकलोय, चला जेवण घेऊया. जेवायला इकडे मिरची भाकर आणि थोडीशी भाजी बहिणीने बनवली लोमचा विमचा. आजकाल मी अशी भाजी भाजीच खाता. तर चला जेवतो पटापट. तर चला जेवण आता झालंय तर ब्लॉगला करूया इथेच एंड. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग माझा खूप जास्त आवडला असेल. जर ब्लॉग आवडला असेल तर कमेंट करा, लाईक करा. आपल्या चॅनलवरती तुम्ही जरी नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे फोटो दिसतो त्याच्यावरती क्लिक करा आणि सबस्क्राईब करा. चला भेटूया तशाच नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय, लव्ह यू.